शेळ्यांमधील जी शेळ्यांच्या करड्यामध्ये मरतूक होते आणि त्या मरतूक कमी करण्यासाठी आपण काय काय काळजी घेऊ शकतो याच्याबद्दल थोडी चर्चा करूया. शेळ्यांमध्ये करडाला अतिशय जास्त महत्व आहे कारण हेच करडं आपण मोठी करून त्याची विक्री करून आपल्याला त्या शेळी व्यवसायामध्ये फायदा मिळणार असतो. पण सध्याच्या शेळीपालन व्यवसायामध्ये बऱ्याच लोकांची तक्रार अशी आहे की करड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मरतूक होते. तर ही मरतूक टाळण्यासाठी शेळी गाभ राहण्यापूर्वी शेळीची काळजी घेणं महत्वाचं आहे, शेळी गाभण असताना शेळीची काळजी घेणं महत्वाचं आहे आणि शेळी विल्यानंतर शेळींची आणि करडांची काळजी घेणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये शेळ्यांची करडांची जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर आपण काही प्रमाणात शेळ्यांच्या करडांची मरतूक आहे ही कमी करू शकतो. शेळी गाभ राहण्यापूर्वी काही काळजी घेणं महत्वाचं आहे ती अशी म्हणजे शेळ्यांना जे आपण गाभण घालवणार आहे त्यांचा खुराक आहे तो खुराक व्यवस्थित देणं गरजेचं आहे, त्यांना खनिज मिश्रण व्यवस्थित देणं गरजेचं आहे जेणेकरून त्या शेळ्या लवकर गाभण राहतील. गाभण राहण्यापूर्वी शेळ्यांचं लसीकरण करून घेणं आणि शेळ्यांचं जंत निर्मूलन करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. जर आपण लसीकरण शेळ्यांना करून घेतलं गाभण राहण्यापूर्वी तर शेळ्यांच्या ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी शेळ्यांच्या शरीरातून त्यांच्या करड्यांना ती रोग प्रतिकारक शक्ती मिळण्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे शेळ्या गाभ राहण्यापूर्वी त्यांचं लसीकरण आणि जर जंत निर्मूलन जर आपण करून घेऊ शकलो तर आपल्याला करडांची मरतूक काही प्रमाणात कमी करता येऊ शकते. यानंतर शेळी गाभण राहिल्यानंतर शेळीचा गाभण काळ हा 150 दिवसाचा असतो तर शेळीचा जो खुराक आहे तो खुराक वाढवणं गरजेचं आहे आणि शेळ्यांना खनिज मिश्रणाचं सप्लिमेंटेशन करणं अतिशय गरजेचं आहे. खनिज मिश्रणामध्ये खूप महत्वाची जी खनिजे आहेत जे शरीराला लागतात ती जर खनिजे आपल्याला शेळी गाभण असताना जर आपल्याला देता आली तर आपण शेळ्यांच्या करडांची वाढ ही व्यवस्थित करू शकतो किंवा त्यांच्या वाढीमध्ये आपण हातभार लावू शकतो आणि शेळ्यांच्या करडांची मरतूक कमी होऊ शकते. यानंतर शेळींना काही जीवनसत्वांची गरज असते आणि ती जीवनसत्व आपल्याला शेळी गाभण असताना नॉर्मली व्हिटॅमिन ए डी ई आणि के ही जीवनसत्व आपल्याला देणं शेळ्यांमध्ये गरजेचं असतं आणि काही जीवनसत्व शेळीच्या शरीरामध्ये तयार होतात आणि काही जीवनसत्व आपल्याला बाहेरून द्यावे लागतात. नॉर्मली शेळीमध्ये जीवनसत्व ए आणि जीवनसत्व ई ही आपल्याला शेळ्यांना बाहेरून खनिज मिश्रणातून आपल्याला जर देता आली तर शेळ्यांमध्ये त्याचा फायदा होतो. नंतर शेळ्या ज्यावेळी विणार असतात त्या विण्याच्या अगोदर आठवडाभर आपण शेळ्यांचा खुराक आणि ओला चारा कमी करून शेळ्यांचं आपल्याला वाळला चाऱ्याचं प्रमाण शेळ्यांमध्ये जर आपल्याला वाढवता आलं तर शेळ्यांमध्ये चांगला त्याचा फायदा होतो आणि शेळ्यांची जी प्रसूती आहे ती व्यवस्थित होऊ शकते. यानंतर शेळ्या विल्यानंतर 1-2 तासाच्या आत करडांना त्यांच्या वजनाच्या 10% आपण जो चीक आहे शेळ्यांचा तो चीक देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि तो चीक जर आपण करडांना व्यवस्थित प्रमाणात दिला नाही कारण या चिकामध्ये सर्व ज्या अँटीबॉडीज आपण म्हणतो त्या शेळीच्या दुधामधून त्या करड्यांना मिळत असतात आणि करडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते. त्याच्यामुळं शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या कमीत कमी 10% जर चीक आपल्याला देता आला तर करडांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि करडांमध्ये मरतुकीचं प्रमाण कमी होऊ शकतं. यानंतर शेळ्यांच्या करडांची जी नाळ आहे ती नाळ आपल्याला व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीनं कट करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये नवीन ब्लेडचा उपयोग करावा, त्याच्यामध्ये आयोडीन टिंक्चरचा उपयोग करावा आणि जवळपास शरीरापासून 2.5 इंचापेक्षा जास्त जागा ठेवून आपण एक दोरा बांधून दोऱ्याच्या शरीराच्या विरुद्ध बाजूला आपण जर नवीन ब्लेडनी ते जर कट केली नाळ तर आपल्याला त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होऊन शेळ्यांमध्ये जो आजार आहे त्याला आपण टिटॅनस असं म्हणतो तो आजार आपण टाळू शकतो. नंतर शेळ्यांच्या करडांना जर शेळीनं व्यवस्थित चाटून कोरडं नाही केलं तर शेळीच्या करडाच्या शरीरातून जास्त उष्णता बाहेर पडते आणि शेळ्यांच्या करडांच्या शरीराचं तापमान हे कमी होतं आणि कमी तापमान झाल्यामुळे शेळ्यांच्या करडांची मरतूक वाढू शकते. तर आपण शेळ्यांच्या करडांना जर शेळीनं व्यवस्थित चाटून कोरडं नाही केलं तर आपण कोरडं करणं अतिशय महत्वाचं आहे आणि कोरडं जेवढं कोरडं असेल तेवढं जे शरीरातून हवा किंवा आपण उष्णता बाहेर पडते ते आपण कमी करू शकतो आणि शेळ्यांमध्ये हायपोथर्मियामुळे होणारे जे करडांमध्ये जे मरतूक आहे ते आपल्याला नक्की कमी करता येऊ शकते. आणि
महत्वाची गोष्ट आपलं जे शेड आहे किंवा आपल्याला जी करड्यांची आपण गोठ्यामध्ये जागा देतो ती जागा व्यवस्थित असणं, स्वच्छ असणं, करडांना स्वच्छ पाणी देणं, हवा खेळती असणं, आणि महत्वाची गोष्ट करडांना थंडी लागणार नाही याची आपण काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती थंडी लागू नये याच्यासाठी आपण शेळ्यांच्या गोठ्यामध्ये उष्णता निर्माण करणारे सोर्सेस जर वापरले, जसं की आपण बल्ब वापरू शकतो, तर ती बल्ब आपण योग्य ती काळजी घेऊन जर आपण त्या करडांच्या कंपार्टमेंटमध्ये जर आपण लावले तर तिथलं तापमान व्यवस्थित राहतं आणि करडांची मरतूक कमी होण्यास त्याचा फायदा होतो. तर आपण या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण व्यवस्थित जर काळजी घेतली तर आपण करडांमधील मरतूक ही नक्की कमी करू शकतो आणि तोच त्याचं कन्वर्शन आपण शेळी पालन या व्यवसायामध्ये फायद्यामध्ये त्याचं रूपांतर आपल्याला करता येऊ शकतो.